बाहेरगावहून आलेले सर्व सभासद, त्यात हितचिंतक आणि माता भगिनी, खऱ्या अर्थाने गेल्या वेळेला माझी उमेदवारी बहुरगातनं पट्टी साहेबांनी दिली होती. मी एलिस पाटील सुद्धा आलेले आहेत या ठिकाणी, वरती आपण स्टेजवर घ्या. तर खऱ्या अर्थानं मागच्या वेळा मला तिकीट घेऊ नका म्हणून सांगितलं होतं पट्टी साहेबांनी. मी जनरलमध्ये फॉर्म भरला होता. साहेब म्हणाले, तुम्ही काय काळजी करता, तुम्हाला काय लागले, तुम्ही पडणार आहे मला माहीत आहे, मलाही माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे, पण तुम्ही चिंता करायची नाही, उभं राहायचं काम करायचं. मग काय दिगंबर भाऊंनी सांगितलं तुम्हाला की 127 मतापैकी इथं 5 मतंसुद्धा मिळणार नाहीत इथं ह्या उमेदवाराला, तर आम्ही 37 मतं मिळेल त्यावेळेला, ते थांबतात त्या ठिकाणी विजय. ज्यावेळेला निवडणूक अधिकारी ज्यावेळेला निवडून मतदान करायला मोजणी करायला लागला, त्यावेळेला मला ज्या अर्थी ह्या उमेदवाराला 5 मतं या ठिकाणी 37 मतं मिळतात, त्या अर्थी हे पॅनल येणार कदाचित असं सुद्धा तो म्हणून गेला. परंतु या ठिकाणी गेल्या वेळेला हातकलीन तालुक्यात आम्ही फिरत असा सुभाष चव्हाण आम्ही सारखं फिरत होतो बहुवर्गासाठी. तर त्या ठिकाणी बहुवर्गासाठी फिरत असताना काही लोकांना आम्हाला साथ दिली, काही लोकांनी साथ दिली नाही. परंतु त्या ठिकाणी काही काही ठिकाणी बूथ मांडायला सुद्धा माणसं नव्हती हातकलिंग तालुक्यात. पण आता ती परिस्थिती नाही. आता जो 60-70% लोक आपल्या भंडवडे असू दे, टोप असू दे, संभापूर असू दे, सगळा भाग आपल्या विचाराची सहमत आहे. त्यामुळे इथं आता चिंता करायची कारण नाही. आता मगाय सांगितलं 150-200 रुपये दर तिकडे कमी आहे, माहिती आहे आमच्या गावातला ऊस का घालू त्यात लोक, इकडं रान मोकळं करून मोकळूया, तिकडे कमी 200 काय 150 काय हे विचार करत नाहीत लोक. रान मोकळं करायसाठी पाठवतात. नाही 150-200 टनाचा दर्जा फरक आहे का नाही, हा मोठा फरक पडतोय. तर त्या दृष्टीनं आपण या फरक प्रत्येकानं विचार करून बंटी साहेबांच्या विचाराचं आपल्याला सगळ्यांचं, त्याने आपल्या घरातला कुठला उमेदवार उभा केला का बघा, आणि त्यांच्या घराचा बाबा बी आणि पोरगा बी आहे. तर त्यांच्या घरात बंटी साहेबांनी फक्त सभासदांचं हित बघितलेलं आहे. 122 लोक गावातल्या सभासद हित बघण्यासाठी बंटी साहेबांनी या ठिकाणी वसा घेतलेला आहे. आणि हे आता आपलं ठरलंय, कणका पाडायचं आहे ठरलंय. त्यामुळे कणकायोग पडणार आहे मी सांगतो. मी जास्त काय बोलणार नाही, बोलणारी म्हणजे